नमस्कार शेतकरी बांधवांनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी अंतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय पुणेची मी विद्यार्थी. महाविद्यालयामार्फत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभवामधील या व्हिडिओमध्ये मी गुले प्रियंका सोपान आपले स्वागत करते. शेतकऱ्याच्या शेतातील कामांपैकी एक काम म्हणजे तण नियंत्रण. हे तण नियंत्रण करण्यासाठी शेतकरी खुरपणी, कोळपणी, तणनाशक यांचा वापर करतो. तर हीच कोळपणी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवराय गावातील शेतकरी श्री बाबासाहेब कारकेले यांनी एक जुगाड केला आहे. तर बघूयात आपण त्यांनी काय जुगाड केला आहे आणि ते या जुगाडाचा वापर कसा करतात, जाणून घेऊया त्यांच्याकडून. माझं नाव बाबासाहेब कारकेले. मी हे भंगारावरून साहित्य घेऊन हे कुळपणी यंत्र तयार केलेलं आहे आणि एकदम कमी खतामध्ये तयार झालेलं आहे. त्याच्यापासून ना 10 बायाचं काम हे जुगाड आहे ना काम करतं, कमी खर्चात काम करतं हे. आणि त्याच्यासाठी कमीत कमी साहित्य लागतं. त्यासाठी एक मोटरसायकलीची गरज आहे आणि हे साहित्य मला एकदम 500-600 रुपये खर्च येऊन मी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर काम करतं आहे शेतीसाठी आणि त्याला कमीत कमी पेट्रोलमध्ये 1 ते 2 लिटरमध्ये 1 एकरचं कुळपणी होऊन जाते आणि कमी 2 तासामध्ये 1 एकरचं काम होऊन जाते. बघूयात आपण या कोळपणी यंत्राची जोडणी कशी करावी. कशी करायची मी तुम्हाला जोडून दाखवतो. आणि हे ना याच्यानंतर हे गुतवण्याचं फळ टाकून एक पाठीमागं एक जणांनी धरल्याच्या नंतर पुढे मोटरसायकल चालवायची. बघूयात आता या कोळपणी यंत्राचा वापर शेतात कसा केला जातो. अशा पद्धतीने कोळपणी केल्याचे काही फायदे. यामध्ये कोळपणी करण्यासाठी फक्त दोघांचीच आवश्यकता असल्यामुळे मजुरांची संख्या कमी होते, मजुरांवर वाढणाऱ्या खर्चाचीही बचत होते. वेळखाऊ असणारे असे हे काम मोटरसायकलचा वापर केल्यामुळे कमीत कमी वेळेत पूर्ण होते. 1 एकरची कोळपणी करण्यासाठी फक्त 2 तास पुरेसे होतात. कापूस, तूर यांसारख्या ओळींमधील अंतर जास्त असणाऱ्या पिकांमध्ये याचा वापर करता येतो.